आज नवीन प्रयोग चालू आहे आपला, ठीक आहे. क्लासमध्ये रेकॉर्ड होते का पाहू, झालं तर आज अपलोड करून पाहू हे लेक्चर, नाही तर तो DSLR कॅमेरा पाहिजे त्यासाठी. तिथून मागून रेकॉर्ड करता येते. तो एक कॅमेरा आणला पण आपला प्रोग्राम फुस गेला. तर चाललं ना, हां का लक्ष द्या का कुठे हो. आपला चॅप्टर चालू होता वर्णमाला. का चालू होता? हां, मराठी भाषेचं दुसरं चॅप्टर पाहून राहिलं आपण. ह्या चॅप्टरवर डिपेंड समोरचे लगातार 3 चॅप्टर आहे. याच्यानंतर जोडाक्षर आहे आणि याच्यानंतर आहे, ठीक आहे, खतरनाक चॅप्टर म्हणजे संधी. बंद्या महाराष्ट्रात लेखो संधीचे नियम आपल्यासारखे कोणी शिकवणार नाही. मी पहिलेच सांगून राहिलो संधीवर प्रश्न येते म्हणजे येते, पण हे त्याच पोट्याल जमन ज्याले हे वर्णमाला चॅप्टर जमन. एक होलसेल डायग्राम देणार आहे आपण, डायरेक्ट होलसेल. पुरे व्यंजनाचे स्वराचे पुरे प्रकार एकाशेच्यात कुचकून आहे, तर ते सारे तुम्हाला त्याच्यात भेटल. वर्णमाला चॅप्टर चालू करायचा आहे. त्याच्यात आपल्याले पाच आहे, शब्द कसा तयार होते, अक्षर कसं तयार होते, व्यंजन कसे तयार होते. वर्णमाला या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन पाहिली. डेफिनेशनवर सुद्धा एक एक प्रश्न येते, ठीक आहे. पहिली डेफिनेशन पाहिली, भाषा आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहे, तर मी जर आता जर तामिळमध्ये बोललो तर अर्ध्या तासात तुम्ही उठून पयान. आता एखाद्या मुक्यासोबत बोलायचं आहे, समजा एखादी मुकी पोरगी आहे, तुम्हाला आवडली तिला म्हणायचं आहे, ठीक आहे, तर लगेच तिले तुमच्या भावना कळून जाईन का यांना मले प्रपोज मारलं ते चप्पल काढत, ठीक आहे, आणा एक गालपटात हरण. तर मुक्यासोबत बोलायचं आहे तर मुक्याची भाषा आली पाहिजे. भाषा हे एक संवाद साधण्याचं, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. तर तुम्हाला माझ्या गर्लफ्रेंडचं उदाहरण सांगितलं होतं इंग्लंडवाल्या, आहे का नाही. आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. मग व्याकरणाचं, कोणत्याही भाषेचं व्याकरण राहो, कोणत्याही भाषेचे शास्त्र शुद्ध स्पष्टीकरण. आता मराठी शब्द कसा तयार होते, अक्षर कसं तयार होते, वाक्य कसं तयार होते, हे सर्व पाहणार आहे. तर हे कसं तयार होते, कायले विशेषण म्हणते, कायले क्रियापद म्हणते, त्याचं का काम आहे वाक्यात. तर व्याकरण म्हणजे का, तर कोणत्याही भाषेचे शास्त्र शुद्ध स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे का. हा बोला मग, भाषेची डेफिनेशन, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा आहे. बघला, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. हा व्याकरणाची डेफिनेशन. खिचडी एक साथ बघला. हा बरोबर, हा मग आता पहा, आता आपण पाहून राहिलो वाक्य, ठीक आहे. वाक्य म्हणजे का, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे हा हे वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा आहे. तर सगळ्यात महत्वाचा शब्द आहे क्रियापद. जोपर्यंत वाक्यात क्रियापद येणार नाही तोपर्यंत वाक्य हागुड राहील, पूर्ण होणार नाही. मग आता जर वाक्यात क्रियापदच घेतलं नाही, मी असं म्हणलं मी वैशालीले आणि थांबलो, तर तुमच्या मनात येडण वापडे लगेच विचार चालून जाईन का सर आता वैशालीसोबत का करते ना का. तर माया मनात भलतंच चालू आहे, तुमच्या मनात भलतंच चालू आहे, हाय का नाही. कायले वाक्य म्हणते, तर वैशाली मला आरवी नाक्यावर भेटली, ठीक आहे. काव हे वाक्य, मी काल नागपूरहून आलो, काव आहे हे वाक्य, ठीक आहे. माईच्या तुरी सोंगल्या, का होय वाक्य. तर आता इथं हे याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद. कोणती भेटली, कोणती. मग आता लेखो क्रियापद शिकायचं आहे, काय शिकायचं आहे, ठीक आहे. तर क्रियापद कायले म्हणते हे लक्षात ठेवा. क्रियापद म्हणते कायले, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का क्रियापद, आणि पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे का वाक्य. मग आता नुसतं क्रियापद जरी घेतलं तर वाक्य पूर्ण होते. एखाद्या मोठ्या म्हणलं ये, तर त्याला बयाडायला समजलं नाही का. मी भूताला म्हणणार आहे का ये, अभे म्हणणार आहे का पाग एकट्याच म्हणली तो वर्गात कोणीच नाही म्हणलं ये. मास्तर एखाद्याने पाहिलं बयाड झाला का रे म्हणे, ठीक आहे. व्हिडिओज तर घेतो एकटंच रात्री बेरात्रीत, लोक म्हणते बयाड झाला का, ठीक आहे. तर मग आता एखाद्याला म्हणलं ये, तर त्याला समजलं नाही का ये. त्याचा अर्थ वाक्यात कर्तान कर्म आलं पाहिजे, हे बी गरज नाही. नुसता क्रियापद जरी आलं तर वाक्य कम्प्लीट होते. म्हणून ठीक आहे,
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय? क्रियापद. समजलं काय? मग ठीक आहे, आता लक्ष द्या. मग वाक्याची डेफिनेशन झाली पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य, पण अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कोण? क्रियापद. किंवा दुसरी डेफिनेशन, अर्थपूर्ण बोलणे म्हणजे वाक्य होय. आता वाक्य वैशाली मले आरवी नाक्यावर भेटाले आली, किंवा वैशाली मले आरवी नाक्यावर भेटली, हे वय वाक्य. पण वाक्य कसं तयार झालं? याच्यातला वैशाली वय शब्द, मला वय शब्द, आरवी नाक्यावर शब्द, भेटली वय शब्द, शब्द शब्दाची बेरीज केली वाक्य तयार होते. बाबे शब्द शब्दाची बेरीज केली का तयार होते? शब्द शब्दाची बेरीज केली बे हे शब्द वय बे डुकरे हो, कायले बी वाक्य, कायले बी शब्द, कायले बी अक्षर नाही म्हणाच. वाक्यात येणारा प्रत्येक पाठ हा शब्द असतो. का असतो? मग शब्द शब्दाची वैशाली शब्द, मला शब्द, आरवी नाक्यावर शब्द भेटली, मी काल नागपूरवरून आलो, मी बी शब्द, नागपूर बी शब्द, ठीक आहे, काल बी शब्द आणि आलो बी शब्द. शब्द शब्दाची बेरीज केली का भेटलं? काय भेटलं? मग वैशाली, वैशाली कसं तयार झालं? वय अधिक शा अधिक ली. ठीक आहे, मग वय कावय तर अक्षर वय, कावय शा कावय तर अक्षर वय, ली कावय तर अक्षरा अक्षराची बेरीज केली तयार झालं शब्द. पा मग अक्षरा अक्षराची बेरीज केली शब्द तयार होते. शब्द शब्दाची बेरीज केली वाक्य तयार होते. वाक्या वाक्याची बेरीज केली पॅरेग्राफ तयार होते. पॅरेग्राफ पॅरेग्राफची बेरीज केली धडा तयार होते. धडा धडा पुस्तक, पुस्तक पुस्तक लायब्ररी. आहे का नाही? मग आता याची डिलिव्हरी पाहू. वैशालीची कशी झाली? नॉर्मल झाली का? शीजर वैशाली शब्दाची. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आता शब्द कायले म्हणते बे, शब्द कायले म्हणते लक्ष द्या. आता शब्द कायले म्हणते हे ज्याले समजत नाही त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. शब्द कायले म्हणते शब्दाची डेफिनेशन पोट पाठ करते ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काय अर्थ प्राप्त. अबे पण चोट्ट्या समजलं का तुले? मार रटते. ठराविक क्रमाने आलेला अक्षरात समजला काही शब्द वर्ग झाला असेल तर त्याला शब्द म्हणतात. शब्द अबे पण डोंबड्या तुले समजून राहील का? ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, जर एखादं मोठं म्हणते बदक तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर काय ते बदकाचं चित्र. बदक एखाद्यानं म्हणलं अबे माया गावच्या तयात लय. ठीक आहे, दबक आहे. काय दबक? नवीन प्राणी आहे का या दबक? एखाद्यानं म्हणलं अबे माया वावरात एवढा त्रास आहे म्हणते डकमाचा. डकमा नवीन प्राणी आहे का? रोयाचा चुलत भाऊ आहे का या? ठीक आहे का? अबे हो ठीक आहे. असं म्हणते का लोक डकमा माया वावरात लय डकमा आहे असं म्हणते का? नाही, माया वावरात लयच त्रास आहे म्हणते. कायचा? माकडायचा. लगेच माकड म्हणलं का? लगेच चित्र तयार होईल. शब्द कसेही घेतले तर जमत नाही. दबक म्हणलं जमते का? नाही, त्याला बदकच म्हणा लागन. म्हणून शब्दाची डेफिनेशन आहे का ठराविक क्रमाने अक्षर आले पाहिजे पण त्याला काही अर्थ प्राप्त झाला पाहिजे. समजलं का? सगळ्या बे हे एवढं महत्वाचं नाही आहे, हे एवढं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला म्हणा म्हणा दाव्या. हा म्हणा. हा मग आता पा बे पोट्टू, आता पा वैशाली वैशाली वै कावय अक्षर, शा कावय अक्षर, ली कावय अक्षर, अक्षराची बेरीज केली का तयार झालं? पण वैशालीचा वय हे तयार कसं झालं? तर व लंगडी देऊन अधिक ऐ ऐ ऐ देते एक काना दोन मात्रा, एक काना दोन मात्रा. अबे ऐ ठीक आहे, तयार झाली वै व अधिक ऐ एक काना दोन मात्रा. तर काना नाही का समजत व बयाडी पोट्टी? काना काना दोन मात्रा. ठीक आहे, धीर धरा नो लक लक सगळे भेटते. ठीक आहे, नो लक लक नवीन नवीन लग्न झाल्यासारखं करायचं नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर लक्ष द्या तर बे पोट्टीवर लक्ष द्या. वैशाली ठीक आहे, वैशाली बा पाहिली तर वैशाली व व
लंगडी देऊन व व्यंजन होय. आता पा कोणत्याही व्यंजनात का म्हटलं कोणत्याही व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत. हे पा व लंगडी देऊन अधिक आहे तयार झाला वै. शा श लंगडी देऊन श अधिक आ तयार झाला शा. ली ल लंगडी देऊन अधिक ई तयार झालं ली. समजलं का? तर व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही. हे वय मराठी वर्णमालेतले वर्ण का वय. हा आता पाहते आपल्याला वर्णाचे प्रकार. तर वर्णाचे तीन प्रकार आहेत. दायभाजी साधं वरण न फोडणीचं वरण. ठीक आहे. वर्णाचे किती प्रकार? बे चोट्टेवर हे वरण नाही वय. हे वर्ण वय आणि ते वरण वय. ते वरण हे वरण नाही शिकायचं आहे आपल्याला. आपल्याला शिकायचं आहे वर्ण. तर हे वर्ण वय हे वर्ण वय कायले वर्ण म्हणते. ठीक आहे लक्ष द्या. कायले वर्ण म्हणते. आता बघू आपण अक्षर. अक्षर कायले म्हणते तर पूर्ण उच्चाराचे वर्ण. पूर्ण उच्चाराचे. आता हे अक्षर कसं तयार झालं वय. तर याच्या जवळ स्वर मिसळतो व्यंजनात तवा ते पूर्ण उच्चाराचं होते. तवा ते स्पष्ट उच्चारले जाते. म्हणून स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षर. ठीक आहे. पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षर. आणि आपल्या आवाजाच्या खुणा म्हणजे अक्षर. हे बघा तीन डेफिनेशन झाले अक्षराच्या. पूर्ण उच्चार. आता पूर्ण कोण करते? तर पूर्ण करताय त्याले स्वर. स्वर मिसळल्या व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही. ठीक आहे. मग आता कधीही नष्ट न होणारे वर्ण अक्षर कधी न. साधी डेफिनेशन विचारते अक्षराची. अक्षर म्हणजे का? कधीही नष्ट न होणारे वर्ण म्हणजे अक्षर. ठीक आहे. पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे अक्षर. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या ठीक आहे आवाजाच्या खुणांना का म्हणतात? वर्ण म्हणतात. का म्हणतात? अक्षर म्हणतात. का म्हणतात? अक्षर. ठीक आहे. मूलधनीना नाही. आपल्या आवाजाच्या ठीक आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या ठीक आहे आवाजाच्या खुणांना का म्हणतात? का म्हणतात? अक्षर म्हणतात. मग आता अक्षरावरून आपण कायच्यावर येणार आहेत? आता लक्ष द्या. आपण अक्षरावर येणार आहे वर्णमालेवर. कायच्यावर येणार आहे? आता जुनी जे वर्णमाला आहे त्याच्यात 48 वर्ण आहे. किती वर्ण आहे? आता लय बदल गिदल चालू आहे त्याच्यात. ठीक आहे. तर सर आम्ही किती लिहायचं पोट्टे मला 17 डोंबडे प्रश्न विचारते सर किती लिहायचं. आम्ही धीर धर डुकऱ्या. ठीक आहे. तिथं शब्द राहीन अजूनही का राहीन. आता हे जुनी वर्णमाला आहे. जुन्या वर्णमालेत ओरिजिनल 48 वर्ण आहे. किती आहे? आता प्रत्येक भाषा जिवंत ठेवासाठी तिले चिन्हात किंवा लिपीत कन्वर्ट करून ठेवा लागते. हे वय आपली लिपी. का वय? हा तुम्ही मरण एंड्रिंक पिऊन मरा का आत्महत्या करून मरा का कशी बी मरा का तिकडं नैसर्गिकरित्या तुमचा मृत्यू हो. तुम्ही कवा बी मेलेत हे जिवंत राहील. ठीक आहे. कोणी मेलं तर मराठी मेली का? नाही. तर हे भाषा जिवंत राहिली पाहिजे तर. ठीक आहे. म्हणून तिले चिन्हात डिनोट करून ठेवल्या जाते. मग आता इंग्रजीमध्ये 26 वर्ण आहे. चायनीजमध्ये 200 आहे. मरण तो भाषा शिकता शिकता चायनीज. इथं किती आहे? किती आहे? 48. आता वर्णमालेत वर्ण किती? 48. त्याच्यापैकी स्वर किती आहे? 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 हा कायले स्वर म्हणते. आता लक्ष द्या बे. जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठंच लागत नाही. कुठं? ते पुस्तकातली डेफिनेशन घेऊन खड्ड्यात घाला तिकडं. नंतर पाहू आपण पुस्तकातली डेफिनेशन. जांभाळ. जांभाळ म्हणजे टोन. वराडीत जांभाळ टोनाली का म्हणते? जांभाळ. जीभ. जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठंच लागत नाही त्याले का म्हणते? स्वर. हे माझा जीभीकडे पाह माया. अ आ अ आ. हे बा थोपका नुसतं डॅन्स करते. का करते? डॅन्स. अ आ ई ए औ अमा नाही बे. ठीक आहे. अ आ. हे बा अ आ ई ए ओ औ ओ औ ओ औ. बदललं का काही? जीभ कुठंच लागत नाही. बोंबला अमा. ठीक आहे. का वय? स्वर. जे वर्ण उच्च. मग झाली डेफिनेशन तयार. हे पुस्तकातली जाऊ द्या. आपली तयार करायची. जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठंच लागत नाही त्याला काय म्हणायचं? म्हणा चांगले. म्हणा ना बे. कुठंच लागत नाही त्याला काय म्हणायचं? स्वर. काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? आणि स्वर हे स्पष्ट आहे. लंगडी देऊन लिहिल्या जाते का?
जीव जमायला लागत नाही म्हणून ते स्पष्ट आहे म्हणून स्पष्ट ठीक आहे. उच्चाराचे वर्ण पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे सो अक्षर आणि स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे आणि अस्पष्ट उच्चाराचे म्हणजे व्यंजन. कारण अस्पष्ट आहे तर ते उच्चारताना जीभ जमाराले लागतेस पाहून घ्यावा ठीक आहे. क ख ग घ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध प फ प ग ग न न म य र ल व श श स र ह आणि र ह आणि र ठीक आहे. किती आहे 34 व्यंजन किती 26 व्यंजन किती 26 व्यंजन किती 26 हा किती 26 सर्व व्यंजन लंगडी घेऊन लिहिले जाते. एखाद्या पोट्यात टायपिंग शिकायचे आहेत हे शिकल्याशिवाय भेंडबी टायपिंग येणार नाही. त्याला जर म्हणलं ली ठीक आहे स्वा तर ते स्वा स्व स्व कसं लिहिते सरजी स्वाजी ठीक आहे. त्याले स्वा लिहिताय ना त्याले म्हणलं ली बे वैशाली तर ते वैशाली लिहायला गेलं ते व दाबन एक दोन ते तीन आहे कुचकन तर वशीन लंगडी मारून पण तो बंद येणार नाही. कारण मराठी टायपिंग त्याला शिकता येते ज्याले हे स्वर आणि शब्द जोडायचे कसे ठीक आहे. तर मग वैशाली दाबायचं आहे वची बटन दाबा लागन तवा येईन व असा लंगडी देऊन मग त्याला कम्प्लीट करायचं आहे तर मग वय करायचं आहे तर मग दाबा लागन येडक्याचे याचे बटन तवा होईन एक काना दोन मार समजलं का अभि समजलं का. मग सारं काम बे लक्ष द्या ठीक आहे. सारं काम याच्यावर डिपेंड आहे आणि दोन आहे स्वराधी स्वर आहे ज्याच्या हा मग कोण ए आता लक्ष द्या लय लोकायला याचं सत्य नाही सर याचा वापर कायच्यासाठी आहे. तर आता बाराखडी शिकले तुम्ही बाराखडी येत होती 10 रुपयाची मग पहिले 2 रुपयाची होती 1 रुपयाचीच होती आता महाग झाली. आता लक्ष द्या ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे बाराखडी का पाहायचं हा हे लक्ष द्या याचंच काम आहे संदीत ठीक आहे. याचंच काम आहे म्हणलं संदीत. आता संदीत आपण का पाहणार आहे लक्ष द्या ठीक आहे. अ का म्हटलं हो ठीक आहे. आता पहा अ किती स्वर आहे 12 अ आ ई मोठी लहान का बर लहान लाईनीला घ्या पहिले मोठी नाही घ्याच मोठी छोट्या घेऊन धावली म्हणजे अ आ ई उचा ऊसाचा हा ऊसाचा येडक्याचा येडक्याचा का मी ये याले म्हणते ऐ याले म्हणते ओ याले म्हणते औ याले म्हणते अम आणि याले म्हणते आ हे दोन स्वराजी वय आणि हे 10 कावे 10 कावे 10 कावे 10 कावे हा आता लक्ष द्या ठीक आहे. हे किती स्वर झाले किती झाले 10 स्वर सर 12 स्वर आहे ना जी दोन घेतले ना ऋषीचा रु अनाद लु तर याले आपण कोणत्या घेऊन चांगला सुताडू धरू कोण आले ऋण लुले हे बदमाश आहे काय पण प्रश्न याच्यावर येईन 100,000% बदमाश आहे पोट्टी बदमाश लोकायचा ठीक आहे. विचार केला जाते आहे का नाही मग याले पाहू आपण ठीक आहे. आता लक्ष द्या मी किती स्वर आहे 12 स्वर आहे पण इथं स्वर किती आले 12 खडी 10 मग सर याले 10 खडी काऊन नाही म्हणायची आपे 2 स्वराधी आले काले आहे स्वरा दिले स्वराधीच काऊन म्हणते थे मी पाहू आपण ठीक आहे. स्वरा दिले स्वरा दिले स्वराधीच काऊन म्हणते ठीक आहे. मग आता लक्ष द्या ठीक आहे. पहा आता 12 खडीत 12 स्वर येते का तर नाही अ ठीक आहे. आ बोमला लहानी बोमला बटवट लहानी मोठी हा उवाचा ऊ असं म्हणायचं उवाचा ऊ ऊसाचा ऊ ये ऐ ओ आम आम आणि आम आणि चांगलं म्हणा हा शाबाश ठीक आहे. मग आता लक्ष द्या बे लक्ष द्या
आता आपल्याले पाहाय अक्षर कसं तयार होते मग पहा तुमच्या मास्तरांनी शिकवलं क का की कू कू के कई को कम कम का अबे पण ते झालं कसं पैदा त्याची डिलिव्हरी पाहू लक्ष द्या आता कोणत्याही अक्षरात आता हे बा वैशाली वैशालीचा वय तयार झाला व लंगडी मारून अधिक येडक्याचा ये ठीक आहे व अधिक हे देते एक काना दोन मात्रा एक काना दोन मात्रा तयार झालं वय समजलं का माया बाबाचे बाळकृष्णाजीचा बा कसा तयार झाला ब अधिक आ ठीक आहे आ देते दोन काना म्हणजे ब अर्धवट आहे हागुड आहे ठीक आहे त्याला ब अधिक आ केलं झालं बा समजलं का वा आता कोणता भी शब्द राव ठीक आहे कौवा काट खायगा तेरा कौवा काट खायगा कौवा ठीक आहे काय म्हटलं कसली ते कौवा असं हा कसं असं मग कौवाचा कौ क लंगडी मारून अधिक ठीक आहे ए दोन काना दोन मात्र पण कसं पैदा होते हे सगळं तेच आपण पाहणार आहे ज्याने हे समजलं त्याने सारा सत्याना समजण आता लक्ष द्या बे बे पोट्यो डोंबड्यो लक्ष द्या ठीक आहे अ देते एक काना म्हणजे कायच्यात बी ओ मिसळला कोणत्या बी व्यंजनात व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही मग व्यंजनात जर अ मिसळला तर एक काना पैदा करते का करते एक काना किती काना एक ठीक आहे आ पैदा करते दोन काना दोन काना किती काना दोन ठीक आहे ए लहान वेलांटी एकडून एकडून कोण एकडून इकडून वेलांटी इकडून मोठी इकडून इकडून ठीक आहे मोठी इकडून वेलांटी समजलं का बे समजलं का ठीक आहे अ एक काना आ दोन काना ठीक आहे लहानी इकडून मोठी इकडून वेलांटी त्याच्यानंतर उवाचा 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 असा उकार पैदा करते कसा असा ठीक आहे ठीक आहे तर आता लक्ष द्या उवाचा कसा असा उकार पैदा करते कसा असा आना मोठा मोठा असा कसा असा ठीक आहे ठीक आहे तर लक्ष द्या ठीक आहे ए लक्ष द्या ठीक आहे लहान उवाचा असा आणि मोठा असा मग लक्ष द्या मग येडक्याचा ए लहान ए पैदा करते ए एक काना एक मात्रा ऐ एक काना दोन मात्रा ठीक आहे ए ए एक काना एक मात्रा एक काना एक मात्रा एक काना एक मात्रा ऐ ऐ ऐ एक काना दोन मात्रा वैशालीवाला अना वो दोन काना एक मात्रा दोन काना दोन काना दोन काना एक मात्रा त्याच्यानंतर औ दोन काना आमचं चिन्ह असं आणि आजचं चिन्ह असं समजलं का हे समजलं का हा लक्ष द्या जांगड बुकता कसा आहे लय खतरनाक काम आहे हे ठीक आहे मग आता लक्ष द्या ठीक आहे हे वय स्वर का वय हे वय त्याचे चिन्ह ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता पाहू आपण ठीक आहे त्याच्यानंतर आता पाहू आपण ठीक आहे अक्षर कसं तयार होते का कसं तयार होते हा ठीक आहे अक्षर आता लक्ष द्या अक्षर कसं तयार होते अन त्याच्यातलं एक शॅम्पल घेऊ आपण का घेऊ शॅम्पल ठीक आहे आता बा शॅम्पल पाहू ए लक्ष द्या रे शॅम्पल झिपरी घेऊ क का घेऊ आता बा क लंगडी मारून राहते क व्यंजन व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही मग क अधिक तयार झाला क कम्प्लीट ए क जर लंगडी मारून लिहिला ह्या अर्धा झाला म्हणजे ते वाक्य नाही का वाक्य अबे वाक्य पाहिलं का वाक्यातला जो क आहे तो अर्धा आहे तो कम्प्लीट नाही आहे कम्प्लीट नाही आहे मग याले अक्षर म्हणायचं का याले म्हणते अक्षर पण त्याले जोड आहे म्हणून त्याले म्हणते जोडाक्षर समजलं का
कंप्लीट नाही केलं मग याची फोड केली व अधिक आ अधिक क लगेच स्वर नाही मिसळला मग य आणि मग याच्यात आहे अ तयार झालं वाक्य समजलं का हा हे हागुड आहे क लंगडी मारून द्यायचा आहे अर्धा द्यायचा आहे क इनकम्प्लीट फक्त क लंगडी मारून तर ह्या लंगडी मारून आहे तिथं घुसून समजलं का कंप्लीट आहे वा व अधिक आ झाला अक्षर तयार हे बी अक्षर वय हे बी अक्षर पण याले जोड आहे म्हणून याले म्हणते जोड अक्षर ठीक आहे हे बा चुम्मा हा बापा जोडा अक्षराचं उदाहरण पाहून राहिलो तुम्ही असं पाहून राहिले ठीक आहे जम्मू चुम्मा ठीक आहे बा चुम्मा म अधिक म अधिक आ झालं मा अबे उदाहरण लय खतरनाक आहे आपल्या पाशी ठीक आहे समजलं का चुम्मा जम्मू हे बा इठल इठल ठीक आहे इठल आता हे जे आहे ना याला जोडाक्षर म्हणते ठ अधिक अ तयार झाला विठ्ठल समजलं का हे समजलं का हा असा आहे सत्यानाश जोड आलं जोडाक्षर तर पहिलं इनकम्प्लीट राहते जोडाक्षरात हे पहिलं इनकम्प्लीट आहे समजलं का अबे समजलं का हा समजते न समजालंय काय त्याच्यात ठीक आहे आता लक्ष द्या मग क अधिक क अधिक क अधिक आ का ठीक आहे ए काकाचा का क अधिक का काकाचा का ठीक आहे त्याच्यानंतर की काव ठीक आहे ए की अशी की होईन लहानी असली तर अशी वेलांटी घ्यायची त्याच्यानंतर ठीक आहे की अशी त्याच्यानंतर काकूचा कू ठीक आहे हे काकूचा आणि ह्या कुंकवाचा दुसरा कू समजलं का मग कू कू मग ए कई बाबा के 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 मग कई मग को मग ए को कौ कम आणि का समजलं का हे समजलं का सोपीस आहे ठीक आहे समजलं का आता लक्ष द्या याचे उच्चार स्पष्ट आले पाहिजे अ आ ई ई उ ए ऐ ए ऐ ओ औ ओ औ अम आ म्हणा म्हणा हा म्हणा म्हणा ये ऐ ओ औ अम आ हा म्हणा हा आता लक्ष द्या याच्याप्रमाणे प्रत्येकाचंच करता येईन हे क च झालं असं आपल्याला का करता येईन च च ठीक आहे च अधिक अ च च अधिक आ चा ची अधिक ई ची चिमणीची ची ठीक आहे त्याच्यानंतर च अधिक ई ची ठीक आहे मग आता लक्ष द्या माझ्या काकूची साडी चोरीले गेली ची त्याचा ची वय ह्या ठीक आहे मग ऊ चू ठीक आहे त्याच्यानंतर चुडेल चू ठीक आहे मग चे चै चो चौ सम सा समजलं का असं 34 आहे व्यंजनाचा आपल्याला करता येईल समजलं का याले हे जे तयार झाले याले म्हणते अक्षर का म्हणते का म्हणते मराठी वर्णमालेत तुमचा बाप थो चार्ट आणेल का बाजारातून 10 रुपयाचा बाबू वाच रे अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ औ आ अन मग क ख ग ग च छ ग ज ट ठ ड ड त त द द प म म म म म य य म य र ल व छ छ स ह
क्षज्ञ घे घे ना ने सर इत तो क्षज्ञ कुठच नाही जी बे क्ष आणि ज्ञ हे वर्णमालेचा भाग नाही त्याले धरून काही लोक पन्नास करे कुचकू कुचकू ठेचाव यायले धरून बे क्ष आणि ज्ञ ऐकायच्यात क्ष आणि ज्ञ हे मराठी वर्णमालेचे भाग नाही काढून टाका डोक्यातून मग सर काय अबे क्ष आणि ज्ञ मराठी वर्णमालेचे भाग नाही हाय का दिसते का इथं अबे हाय का अक्ष आणि ज्ञ हे मराठी वर्णमालेचे भाग नाहीत हे काय हे जोडाक्षर आहे एकापेक्षा जास्त व्यंजन अट्यात झाले झालं तयार जोडाक्षर कसं झालं जोडाक्षर तयार तर याचं स्पेलिंग का लिहिता क अबे लिहिता का स्पेलिंग काय हा मग क षटपुड्याचा श याले कंप्लीट करायसाठी आला अ तयार झाला क्ष इथं का सशा गिशाचा लिहिला तर कुचकू कुचकू मारीन मी तिथं भरीतच करतो तुमचं शाळेचा नाही सशाचा नाही षटपुड्याचाच पाहिजे क्ष ठीक आहे मग त्याच्यात नंतर ज्ञा हे सुद्धा जोडाक्षर आहे आणि मराठी वर्णमालेत हे मूळ ध्वनी आहे काय हे मूळ ध्वनी आहे का अक्षण्य वर्णमालेत मूळ ध्वनी आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या व्यंजन कायले म्हणते तर जे वर्ण उच्चारताना जीभ जांभळाले कुठंच लागत नाही किंवा अस्पष्ट लागते का हा व्यंजन म्हणजे जे वर्ण उच्चारताना जीभ जांभळाले कुठं नाही कुठं लागते स्पर्श करते त्याले म्हणते मग हे आपली डेफिनेशन आहे पुस्तकातली डेफिनेशन सोफिस्टिकेटेड आहे जे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श होत असेल तर त्याला व्यंजन म्हणतात अबे ते तर आम्हाला कळूनच राहिलं ठीक आहे काय पांचट ठीक आहे आता याची डेफिनेशन पुस्तकातली हा जे वर्ण उच्चारताना जिभेचा कुठलाही भाग मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श करत नसेल तर त्याला स्वर म्हणावे पर ठीक आहे का आहे त्याच्यात काय पाठ करण्याला आपली डेफिनेशन खतरनाक जेवर्ण उच्चारताना जीभ जांभळाले कुठं ना कुठं लागते व्यंजन जे लागत नाही स्वर हे लागत नाही म्हणून स्पष्ट आहे काय स्पष्ट उच्चाराचे मग डेफिनेशन तयार झाली स्वराची स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर अस्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे व्यंजन समजलं का मग बे ज्ञ काय होय काय होय जोडाक्षर मग कसं तयार होते ज्ञ सांगा स्पेलिंग कालिता द माहित आहे का तुम्हाला अधिक काय स्पेलिंग ज्ञानेश्वरच हा डी एन वाय मग घ्या ना तिथं न याचा पाहिजे बाणाचा नाही मग य अधिक अ झालं तयार का झालं हे कावय हे कावय जोडा बे सोरा गिराले लंगडी नाही द्यायची तुम्हाला लंगड करीन सोरा गिराले लंगडी देत नसते ठीक आहे हे अस्पष्ट आहे जीभ जमाडा लागते म्हणून सर्व व्यंजन लंगडी देऊन लिहिल्या जातात लंगडी देऊन लिहिणे म्हणजे अस्पष्ट आहे त्याला स्पष्ट करायचं आहे तर कामी साय लागन त्याला पूर्ण करायचं आहे कामी साय लागन कामी साय लागन हा स्वर ठीक आहे समजलं का तर हे कावे हे कावे हा हे वय जोडाक्षर कावे हा जोडाक्षरे तर हे मराठी वर्णमालेचा भाग नाही सर हे नाही शिकवलं जी हे का पैदा करते हे वाले दोन बापू साहेब आहे का नाही कोणते कोणते रु आणि लू ठीक आहे आणि मी सांगितले तसेच पाठ करायचे कारभार करायचा नाही ठीक आहे हे शिकलो ना आपण याचे चिन्ह पाहिले बे पाहिले का हा ठीक आहे तर क्ष आणि ज्ञ मराठी वर्णमालेतले जोडाक्षर आहे याची फोड विचारली आहे परीक्षेत ठीक आहे क्ष आणि ज्ञची फोड सांगा ठीक आहे आणि ज्याले हे समजलं नाही अक्षर कसं तयार करता येते त्याच्यावर एक प्रश्न येते आणि परीक्षेत प्रश्न पहा कसा येते ठीक आहे परीक्षेत प्रश्न येते ठीक आहे ए लक्ष द्या रे परीक्षेत प्रश्न येते ठीक आहे ए लक्ष द्या घृष्णेश्वर काय म्हटलं घृष्णेश्वर या शब्दात किती स्वर आहे हे सांगा म्हणते किंवा किती व्यंजन आहे हे सांगा हे त्याच पट्ट्याला समजून ज्याले मराठीत अक्षर तयार करता येते
नाही तर भेंड बी कळणार नाही. समजलं का? मग आता लक्ष द्या, ठीक आहे. आता ऋषीचा रू आहे, ऋषीचा रू आहे ना, ह्या स्वर वय स्वर कायच्यात पाहिला? डुकरे हो गेले कायच्यात पाहिला? कायच्यात पाहिला? कायच्यात पाहिला? कायच्यात पाहिला? मग ह्या कायच्यात मिसळेल? हा आणि ए लक्ष द्या, कायच्यात मिसळेल? हा मग ह्या का करते? ए तर ह्या उलटा उकार पैदा करते. कसा? असा. कसा? असा. उलटा उकार कसा पैदा करते? बे कसा? असा. एक उकार पाहिला तुम्ही? असा. एक पाहिला असा आणि एक असा. कसा? तस. आता लक्ष द्या, मला पृथ्वी लिहायचा आहे. पृथ्वी तर पृथ्वीच फोड काहीन ए पृथ्वीची प अधिक, ठीक आहे, असा उकार आहे ना. मग इथं का तयार? कारण ऋषीचा रू तयार झाला. प्रू स्पेलिंग पा. ए तुम्ही का इथं लिहिलं? तुम्ही का इथं लिहिलं याच्या जागी? याच्या जागी का लिहिला? ठीक आहे, उवाचा ऊ तर तो तयार झाला पू. पृथ्वी होईल पृथ्वी, ठीक आहे. आता ए बाय कृष्णा, ठीक आहे. कृष्णा, काही लोक कृष्णाचं स्पेलिंग लिहिते सी आर यू, लेखा बयाडा यू नाही, ते झालं कृष्णा. कृष्णा कृष्णा नाही झालं, तिथं स्पेलिंग पाहिजे आय का पाहिजे? हा नाही तर कृष्णा झालं कृष्णा. समजलं का? मग माया मार्कलिस्टवर मी असंच करून ठेवलाय बाय कृष्णा. का पाहिजे? कृष्णा. तर आर पाहिजे. मग आता कृष्णा लिहायचा आहे तर क अधिक ऋषीचा रू. वृक्ष लिहायचा आहे वृक्ष. वृक्षाचा रू कसा तयार करायचा? ओ अधिक ऋषीचा रू. जेवढे उलट्या उकाराचे शब्द आहे अक्षर आहे ते पैदा होते ऋषीचा रू मारून. समजलं का? मग स्वरस होय ना या? अभे स्वरस होय ना, दुसरं काही होय का? होय का? हा आणि मग राहिला सर लू. लू जमून द्या ना जी एक. अबे लू राहिला ना? अबे रू राहिला का नाही? हा तर आता लक्ष द्या, ह्या जो लू आहे लू काय? इलू. इलू काय? हा लू पासून काहीच पैदा ना, फक्त डायरेक्ट शब्द तयार होते आणि एकच तयार होते क्लुप्ती. कोणता? हा क्लुप्ती. ज्या दिवशी मराठी वर्णमालेतून लू गायब होईल तर क्लुप्ती बी शब्द गायब होऊन जाईल. एकच शब्द आहे क्लुप्ती, खतम. मग आपल्याला प्रश्न विचारते मराठी वर्णमालेतला कोणता वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे? पन्नावा लू. जर त्यांना लू सोबत रू दिला तर याले बी घ्या आणि याले बी एंट्री पाजा. कोणाले? लुले. ठीक आहे. तर एकटा आला तर यालेच पन्नावा, यांना का पन्नावा? दोन्ही सोबत आले दोघाले पन्नावा. ठीक आहे. मग लू एकच शब्द पैदा करते. मग आपल्याला विचारते लू पासून मराठी वर्णमाले तयार होणारा एकमेव शब्द कोणता? तो क्लुप्ती. क्लुप्ती म्हणजे आयडिया. क्लुप्ती म्हणजे का? मले क्लुप्ती सुचली म्हणते म्हणजे का सुचली? आयडिया. व्हॉट अन आयडिया सरजी. ठीक आहे. तर ए लू पासून एकच शब्द तयार होते क्लुप्ती. बस बाकी ऋषीच्या रूपासून लय तयार होते. पृथ्वी आहे, सृष्टी आहे, ठीक आहे, वृक्ष आहे, कृष्ण आहे, लागण तेवढे आहे. मग जर उलटा उकार पाहिजे तर का मिसायचं? का मिसायचं? हा तिथं कारभार करायचा नाही. समजलं का? जमान जमान का? जमान का? जमान का? करता येईन का आता? मग घृष्णेश्वर शब्द आहे. कोणता? हे बा याची फोड का होईन? हे त्याच पोट्याले. हा आता कसं कसं सांगेल सर? घ सर ऋषीचा रू. सर षटपुड्याचा श त्याले न त्याले ये. ह्या नाही येत का? हा ह्या नाही येत. समजलं का? फक्त येते ह्यावाला एक का ना एक मात्रा श अधिक व अधिक अ तवा कम्प्लीट होते तो. मग र अधिक अ. मग म्हणते आपल्याला किती व्यंजन आहे सांगा? एक दोन तीन चार पाच सहा आठ कचकन रपकनच मारते पोट तर सुस्तीच नाही करत. कराय मास्तर की जय.
ठीक आहे. आता कसं जमलं? हा सर एक नंबर, पैशा जमाय. समजलं का? हा सोपं सोपंच आहे, खूप कठीण आहे का? अबे कठीण आहे का? काय कठीण नाही त्याच्यात. हे ज्याला जमलं ना त्याला संधी पुरीच जमली. समजलं? ठीक आहे. तर उद्या पाहू याचा नेक्स्ट पार्ट, अजून झालेलं नाही, सत्यानाश बाकी आहे. ठीक आहे. बे थांब बंद केलं का? तर बे पोट्यो, ठीक आहे, तुम्हाला जर एम पी मराठीचं पॅकेज लावायचं आहे, एम पी एस सीचं पॅकेज लावायचं आहे, तर फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स आहे, प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. फिनिक्स अकॅडमी वर्धा, तिथं जा, मोबाईल नंबर कुचका, ओ टी पी येते, ओ टी पी कुचका. ओ टी पी कुचकला तर लगेच, ठीक आहे, ते कामांते. हां नाही नाही, स्टुडंट लॉग इन का म्हणते, पॅरेंट लॉग इन, तर स्टुडंट लॉग इन करा. स्टुडंट लॉग इन केलं का कोड गिड मानते ते स्किप करा. समोर जा, ॲप चालू होते, स्टोअरवर जा, खालतं स्टोअर येते, स्टोअरवर जाऊन वेगवेगळे पॅकेज आहे. तिथं एम पी एस सीचंही पॅकेज आहे, पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीचंही पॅकेज आहे, आणि मराठी ग्रामरचंही पॅकेज आहे. त्याच्यानंतर मॅथ, रिझनिंग, इंग्लिश ग्रामरचं वेगवेगळे पॅकेज आहे. जे पाहिजे ते घेत बसा, पाच बसा सत्यानाश. Thank you.